नमस्कार, माझे नाव श्रीनिती सागर गोळवे। मी आज तुम्हाला एकनाथांच्या गोष्टी सांगणार आहे। त्यांचे गाव पैठण होते। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते। जेव्हा ते छोटे होते तेव्हाच त्यांचे आई वडील गेले होते ते पाकड, आणि मग त्यांच्या आजोबांनीच त्यांना खाऊ पिऊ घातले, सांभाळले नीट, आंघोळ घातले। जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु। ते महाराज एका दिवशी एकदा डोंगराव तपश्चर्या करण्यासाठी बसले होते आणि ते डोळे बंद करून जे बाप्पाला आठवत होते तेवढ्यातच तिकडे एक नाग आला आणि त्यांच्या डोक्यावरती तो बसला। आणि बसल्यावर त्यांचे गुरु आले आणि गुरु येऊन बोलले की बघ तुझ्या डोक्यावर किती मोठा नाग बसलाय। महाराज 6 वर्ष त्या जागेवर बसले होते। मग परत 6 वर्ष झाल्यानंतर ते त्यांचे गुरु आले आणि बोलले अरे नाग नाही आहे, हो आशीर्वाद दे जो की तुला जे बाप्पाने दिलाय आणि बस जे बाप्पा बोलतात की तू तुझ्या घरी जाता। आपण बोलतो ना दिगंबरा दिगंबरा, त्यांना जे बाप्पा दत्त प्रसन्न झाले होते। आपण बोलतो ना दिगंबरा दिगंबरा, तेच जे बाप्पा। महाराज घरी आल्यावर त्यांनी लग्न केले आणि त्या लग्न केल्यानंतर त्यांच्या बायकोचे नाव जिजाबाई झाले। जिजाबाईंना 2 मुली आणि 1 मुलगा होता। जिजाबाई त्यांना खूप मदत करत असत। महाराज बोलतात सर्व जाती आणि धर्म एकच असतात। एकदा एक बाळ रस्त्यावर हरिजनाचं चालत होत, त्याच्या पायाला खूप चटके बसत होते। मग परत तिकडून महाराज आले आणि बोलले, म्हणजे बोलले नाही काही, त्याला त्या बाळाला न बोलता न काय करता ते घेतलं खांद्याव आणि त्याच्या आईकडे पोहोचवलं। महाराज बोलतात सर्व जाती एक असतात। एका दिवशी आणि सगळे लोक बोलले महाराजांना की तू सारखा देव देव करतो ना, मग आज ह्या नंदीलाच तू गवत खायला घाल। मग तुम्हाला माहिती काय झालो, नंदीने खरंच गवत खाल्लं आणि देव महाराज बोलाले की आता तू ना ह्या विहिरीच्या आत जा, नाहीतर ना लोक कधीही येतील इकडे आणि तो दगड कचरा गवत जास्त कुणाचे पण कपडे असं काही ना काही घाण घाण खायलाच देत राहतील, आताच जा तू। आणि माहिती का तुम्हाला की नंदी खळं तुटला आणि नदीमध्ये जाऊन बुडला। महाराज बोलतात जेथे आयत आहे ते पलमायत नाही, म्हणजे देवाच्या शरणाला जातात त्यांना मरायची भीती नसते। एकनाथ महाराज की जय।